गणपती बाप्पा मोरया। बाई, हॅलो सर, मला तुम्हाला भेटून काहीतरी बोलायचे आहे। तुम्ही माझ्या एका मुलाचे पिता आहात। तो माणूस आश्चर्यचकित होऊन म्हणाला, काय दुरी आहेस? बाई, नाही। माणूस, मग तू श्वेता आहेस? बाई, नाही। माणूस, मग तू प्रीती आहेस का? बाई, नाही सर, नाही। मी तुमच्या मुलाची क्लास टीचर आहे। एका तरुणाचं शेजारच्या बाईबरोबर प्रेम प्रकरण होतं। एक दिवस संधी साधून तो तिला पळवून घेऊन गेला। बस स्टँडवर जाण्यासाठी त्यानं रिक्षा पकडली। स्टँडवर पोहोचल्यावर भाडं देण्यासाठी त्याने पाकिट उघडताच रिक्षावाला म्हणाला, याची काही गरज नाही, हिच्या नवऱ्यानं भाडं आधीच दिलंय। खरं प्रेम हे भूतासारखं असतं। ए टू झेड चर्चा करतात, पण दिसत तर कोणालाच नाही। वीरू हसता हसता बेंचवरून खाली पडला। सर, चला उभे राहा तुम्ही दोघे, मी येथे शिकवतोय आणि तुम्ही बिंदास हसताय, एवढं काय झालं हसायला? बाकीच्यांनाही सांगा, त्यांनाही हसू द्या। वीरू, काही नाही सर, हा तुम्हाला काळं वांग म्हणाला। सासूबाई हा रोज सकाळी लवकर उठत असतात आणि सून नेहमी उशिरा उठत असते। याचा राग त्यांच्या मनात बरेच दिवस झाले धुमसत असतो आणि आज नेमका सकाळी त्यांचा मुलगा त्यांना दिसतो। मग त्या म्हणतात, अजून कुंभकर्णासारखी झोपलीये, उठवा जरा तुमच्या मॅडमना, सूर्य कधीच उगवलाय सांगा त्यांना। सासूबाईचा हा टोमणा सून ऐकते आणि शांतपणे म्हणते, थंड व्हा सासूबाई, कारण सूर्य हा माझ्या अगोदर झोपतो। हे जोक जर तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।